तात्या 2 मिनिट त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आलेलो आहे. आमच्या बारचे अध्यक्ष माधवराव शितोळे, मी विनंती करतो सर, जर आमच्या वकिलावर जर गुन्हे दाखल झाले तर त्यांची सखोल चौकशी करावी, त्यांची माहिती घ्यावी. जर CDR असेल कुठं मोबाईलमध्ये ते कुठं लोकेशन घेत असेल तर त्याचं नाव घेण्याआधी त्याची चौकशी करून CDR पाहून मोबाईल लोकेशन पाहून जर खात्री असेल, आम्ही म्हणत नाही की हे करू नका, जर त्यात खरंच असेल तर केलं तर आमचं काय दुमत नाही. पण त्याची पूर्ण चौकशी करून दाखल केलं ना तरी आपलं रिलेशन म्हणजे कसं आहे की वकील आणि पोलीस आणि न्यायव्यवस्था ही सगळी सखोल चालते, त्यात रोष निर्माण होऊ नये, कुणाचं काय होऊ नये. फक्त आता आम्ही जे राहुल मकरे यांचं काय मत आहे की आमचे वकील माळशिरसवरनं 12 मध्ये गेले, 4 वाजेपर्यंत बेंचचं आर्ग्युमेंट केलं, कारण वकील साक्षीदार आहेत त्यांच्या आमच्या इथे, कारण कालचा दिवस आता 12 मध्ये असतो, मंगळवार शुक्रवार आम्ही सगळे वकील 12 मध्ये असतो, तिथं ते 5:30 वाजून 12 मध्ये होतो. तिथून ते आले, तिथनं आल्यानंतर भेगवन मार्गे आले, गेस्ट हाऊसवर त्यांच्या मित्राबर जेवले, ते नसताना सुद्धा त्यांचं नाव उभं आणि जी फेसबुकला जी लोकेशन आहे म्हणजे फेसबुकला जी टाकले सूरज मकरे, त्यात असं कुठं गरज नाही की सूरज मकरे त्याला शिवीगाळ करतो किंवा त्याला दगडं नाही, उलट त्यालाच धावून त्याच्या अंगावर जाऊन दगडांनी मारायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा खंडणीसारखा गुन्हा दाखल करतो. वकील कुठलाही खंडणी मागत नाही किंवा 30-47 असं कुणाच्या खिशातून काय पैसे किंवा सोनं चोरून येत नाही, कारण ही काय झाले पर्याय झाले, म्हणजे तू सांगणारा सांगतो की आपण घेतला, फक्त माझी काय म्हणते की तुम्ही चौकशी करा, रितसर असेल तर करा, नसेल तर त्याचं ना. आता आमचे मत आहे हे जर सखोल चौकशी करा, CDR काढा, सगळं काढून तो त्याचं जर आढळलं तर तुम्ही करा, नसं तर 169 प्रमाणे त्याचं नाव उघडून त्या पाहिजे चार. मी आपल्या वकील संघटनेच्या वतीनं आपल्या वकील संघटनेचे अध्यक्ष शिकवण साहेबांनी आता परत निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या तुळजापूर पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस इन्स्पेक्टर साहेब आदरणीय पोलीस आहेत यांना आम्ही सगळे वकील मंडळी आपल्याकडे आलेलो आहे. यापूर्वी पण आम्ही आलो, आम्ही सगळं सनदशीर मार्गाने करतो, आम्ही काही म्हणजे आपण एकमेकाच्या हातात हात घालून आपण यापुढं इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहरामध्ये म्हणजे जी शांतता कुठलाही शांतता भंग होणार नाही अशा पद्धतीची आपण काळजी घेणारी माणसं या इंदापूर तालुक्यातील माणसं आहेत. इंदापुरातून जी लोकं या ठिकाणी मोठी होऊन गेली आणि त्यांची शिकवण आहे. आम्ही वकील म्हणजे सगळं म्हणजे आमच्याकडं जात पात वगैरे असलं काही नाही, आम्ही सर्व एका वकील म्हणजे हीच आमची या ठिकाणी जात आहे. आणि म्हणून आमचं आपल्याकडे निवेदन असंच आहे की वकिलावर कोणत्याही म्हणजे आता या ठिकाणी राहुल मकरे आलेत किंवा या ठिकाणी आमच्या भुजबळ मॅडम होत्या, यापूर्वीच्या काळामध्ये साधारण 25-30 वर्षापूर्वी माझ्यावर तर 395 मी PDG साहेबांच्या चेंबरमध्ये बसलो होतो म्हणजे पुण्याला, त्यावेळेला इथं 12 मध्येला कोर्ट नव्हतो, त्यावेळेला सुद्धा माझं नाव त्या खटल्यामध्ये त्या ठिकाणी होतं. तर अशा पद्धतीनं चुकीचा संदेश लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये आणि वातावरण कलुषित होऊ नये असे आपल्याला आमची या ठिकाणी इंदापूर वकील संघटनेच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आपण चौकशी करावी, जर याच्यामध्ये हे आरोपी म्हणून याच्यामध्ये जर होत नसतील तर त्यांचं नाव या खटल्यातून या ठिकाणी कमी करावं असं आमच्या सगळ्या वकील मित्रांचं या ठिकाणी आपल्याला निवेदन आहे. या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र बार कौन्सिल चे चेअरमन राजेंद्र उमापसाहेब आहेत, ते आपल्याला या ठिकाणी आता निवेदन देतात. साहेब आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यामध्ये आमच्या प्रत्यक्ष वकील बंद होऊन सगळे जी काही चर्चा होती ती गेली दुपारी, त्याच्यामध्ये खरं काय झालेलं आहे असं त्यांना आम्ही सगळ्यांनी जाब विचारलं की बाबा खरं नेमकं काय आहे, कारण प्रत्येकजण गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगत असतो की नाही नाही असं झालं आहे, खरं बोलत नसतो, परंतु खऱ्या अर्थानं ते इथं नसताना आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्या क्वालिटीबाबत आणि त्यानं जे काही काम केलेलं होतं त्याच्याबाबत आमच्या वकील बंधूनं त्या ठिकाणी त्याची खोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि खरी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर तो जो काही रस्ता झालेला आहे त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना अशा प्रकारे त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आले, उलट त्यालाच
मारहाण केलेली होती आणि त्याच्यावरती त्यानं त्या ठिकाणी तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर काउंटर क्ले तक्रार दाखल करून घेण्यात आली. तरी मला विनंती आहे साहेब आपल्याला की आपण याचं सखोल चौकशी करावी आणि निश्चितपणे असं जर एखादा चांगलं काम करत असेल, मग तो सर्वसामान्य व्यक्ती असू द्या, वकील बांधव असू द्या किंवा कुणी असू द्या, तर त्या ठिकाणी सर्वसामान्याचं कौतुक झालं पाहिजे, त्याच्यावर उलट कौतुकाची थाप दिली पाहिजे आणि अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये त्याला न ओढता निपक्षपणे आपण चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती. फोटो काढू द्या, निवेदन देताना जरा जरा रस्त करा, हा जरा इकडे इकडे निवेदन देतो एक फोटो इकडे बघा, चला हिकडे जा, हिकडे जिल्हा थोडी माग. कुठल्याही प्रकरणाचा गुन्हा दाखल करताना आम्ही व्हेरीफाय करतो, तेच या प्रकरणात सुद्धा प्रथम दर्शनी व्हेरीफाय केलेलं आहे. त्याच्यामुळं काहीच व्हेरीफाय नाही केलं आणि गुन्हा दाखल केला हे काही संयुक्त नाही. नंबर दोन, कुठलाही याच्यामध्ये जे काही कोणी एरिया क्रॉस बकरे कंपनीच क्रॉस करतो, त्याच्यामध्ये कुणीतरी हे वकील आहेत हे कुणीतरी वेगळे आहेत म्हणून एफ आय आर अजिबात दाखल केला गेलेला नाही. दुसरी तिसरी गोष्ट, कलम 154 CRPC आपल्याला सगळ्याला अवगत आहे. कलम 154 CRPC अन्वय प्रायमरी स्टेजला थोडंसं व्हेरिफिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट्याला समजून दोन्ही पार्ट्याला या प्रकरणामध्ये सुद्धा समोरासमोर व्हेरीफाय दोघांच्याही समोर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एफ आय आर झालेला आहे. चौथा पार्ट असा आहे, इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी एजन्सी टोटल निपक्ष आणि पारदर्शकपणे केली जाईल आणि पोलीस विभागाकडे इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी एजन्सी असतील. एफ आय आर झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. एखादं इन्व्हेस्टिगेशन झालं लगेच आरोपी अरेस्ट करून लॉकअपमध्ये टाकली ही वस्तू त्याच्यात डेफिनेटली नाही. म्हणून सर्व वकील मंडळीला माझी विनंती आहे ही गोष्ट पण आपण थोडीशी स्मरणात घ्यावी. गुन्हे दाखल झाले कलम 154 CRPC गुन्हे घ्यावे लागतात. हे गुन्हे नाही घेतले तर पुढचे 155 156 काय प्रकार होतो तुम्हाला सगळ्याला अवगत आहेत. आपण काय विधितज्ञ आहात, याच्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. पण कोणाची तरी भावना लोकवावी किंवा कोणाविषयी आकर्ष ठेवावा हा विशेष अजिबात नाही. राहिला पाचवा प्रश्न, आम्ही इन्व्हेस्टिगेशन करताना काही अटक केलेलं नाही. आपण खुले आहोत आम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी, आपण आम्ही त्याच्यात नाही यासाठी डिफेन्समध्ये आम्हाला तुम्ही मदत करावी. परंतु मदत करण्याचं सोडून दुसरे कोणतेही उपाय वाढू नये. पहिला प्रश्न, वकील आणि पोलीस एकच एजन्सी आहे. आपण न्यायालयात लोकांना जो न्याय द्यायचं काम करतो आणि इन्क्वायरी आणि त्या माध्यमातून आपण कोर्टात लढत असतो त्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे कोणाविषयी वकील म्हणून कोणाशी आकर्ष ठेवायचा हा प्रश्न मुळीच पोलिसांचा नाही. परंतु जर दोन्ही पार्ट्या समोर येऊन प्रायमरी स्टेजला व्हेरीफाय करून त्या जर आपल्या मतावर ठाम असतील तर कलम 154 CRPC पोलिसांना गुन्हा दाखल करावाच लागतो. म्हणजे आपल्याला आपण दुष्काळ केलेला आहे, जास्त मी आपला वेळ घेत नाही. आपण इथपर्यंत आला आपल्या भावना आमच्यापर्यंत समजलेल्या आहेत. याच्यामध्ये निपक्ष आणि पारदर्शकपणे चौकशी होईल आणि चौकशी जर पुरावे नसतील तर तिचं प्रश्न पुरावे असतील तर अटक होणारच आहे आणि याचं पाणी आणि पाण्याचं पाणी आणि दुधाचं दूध नाही. परंतु कर्तव्य बजावत असताना
वक्तव्यावर ठाम आणि कठोर म्हणजे पार्ट आहे एवढं आश्वासित करतो प्रत्येकांना की आपल्या भागात आम्ही समजून घेतले आहेत परत आणि तपास हा विपक्ष आणि पारदर्शकपणे होईल तुम्ही त्याच्यात नाही असं म्हणणं आहे डिफेन्स म्हणजे तुम्ही आम्हाला पुरावे द्या बरोबर की नाही पुरावे घेतले जातील एवढंच आश्वासन देतो आणि आपल्या भागात आणि परत एक प्रश्न सांगतो यापूर्वी काही वकील मंडळी सांगितलं आता ह्याच्यामध्ये म्हणजे असं ह्याच्यासाठी शब्द प्रयोग करतात वकिलाच्या विरोधात पोलीस स्टेशन आहे आठवड्याचं काम अजिबात नाही अजिबात नाही आता सामान्य वकील साहेब कोण साहेब इथे आहे त्या प्रकरणामध्ये काय होतं हे त्यांना माहिती पण गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यात पण गुन्हा दाखल झाला होता म्हणजे असं पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही अरेस्ट कोणाला केले त्याच्यामध्ये सुद्धा एव्हिडन्स करेल त्याचं फॅमिली बॅग त्याच्यामुळं कृपया आमच्या इंदापूर न्यायालयातल्या सर्व वकील मंडळींनी आपण सुज्ञ आहात कृतज्ञ आहात सगळ्यांनी समजून घ्यावं पोलीस स्टेशन तुमच्या विरोधात घेतले आणि वकील म्हणून हे मार्ग असं हे वकील तिथं होते बारामतीला त्यांचं स्टेटमेंट असेल ते तुम्हाला कधी स्टेटमेंट द्यायला येईल साहेब आम्ही गुन्हा दाखल करायला जेलमध्ये दाखला असं नाही त्याच्यामुळं पोलीस ट्रॅकवरच आहे पण कायद्यात पोलिसांच्या सुद्धा काही बाइंडिंग घेऊन घ्या 100% होणार आश्वासन आहे हो निवेदन देताना एक फोटो घ्यायचा हात लावा निवेदनाला फोटो राहिला प्रथम जे काही वकील बांधव आहेत सहकारी मित्र आहेत वकील सिनियर वकील आहेत आणि खास करून महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे चेअरमन स्वतः पोलीस स्टेशनला गेले आणि जो काही खोटा बनावट गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भामध्ये त्यांनी निवेदन दिलं त्याबद्दल मी त्यांचा आणि बारच्या सर्व सदस्यांचा आभार व्यक्त करतो आता मी तुमच्याकडे जो व्हिडिओ आहे PI काय नाव त्याचं सूर्यकांत कोकणे त्याचं स्टेटमेंट ऐकलं मला वाटायचं की SP काही दोष असेल SP काही चुका करतायत पण माझ्या अशी माहिती आहे की SP चांगला अधिकारी आहे असं मला बऱ्याच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सांगितलं हा या नालायक PI बद्दल बोलत नाही याला कदाचित 2-3 गोष्टीचा राग असेल यानं जेव्हा त्याची बदली इथं झाली कुठून आला मला माहित नाही कुठल्या अगोदर पोलिशनला होता बदली इंदापूर झाल्यावरती इंदापूरच्या सरस्वती नगरच्या शोरूमला एक नेता राष्ट्रवादीचा शिवाजी एकार करमाळ्याचे पोलीस अधिकारी हे बसून हप्ते ठरवले याच्या काळामध्ये तहसीलदारांनी जर कारवाई करायची तो जर भाग सोडला महसूलचा तर वाळवे धंदे चालू केले या संदर्भामध्ये तुमच्याच एका पत्रकारांनी वाळू माफियांपासून आम्हाला धोका आहे अशी तक्रार दिली होती आणि हा जो काही नाकणेवाग दिसतोय की मी व्हेरीफाय केलं
प्राथमिक चौकशी केली तर बावळट एफआयआर काय लिहिली, जी ऍडव्होकेट सुरज मकानेली एफआयआर आहे ती एफआयआर ऍज इट इज जशी घटना घडली तशी दिली, आणि आमच्या वर्गामध्ये जी एफआयआर दिली त्याच्यामध्ये फिरदी सांगतो की तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे, काय कागद घेतला का त्याचा तू, हा तो कॉन्ट्रॅक्टर आहे, सब कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे, कागद घेतला का तू, काय व्हेरीफाय केलं तू, म्हणजे अक्षय मकरी कसुरजी मखणे जी एफआयआर दिलेली आहे त्याच्यामध्ये एफआयआर मध्ये फेसबुक लिंक टाकलेली आहे, बघितली का तू, काय घटनाक्रम झाला, कॉल रेकॉर्ड चेक केले का तू, माझे असेल फिरेदीचे असेल आरोपीचे असतील, अरे डुक्करवारा तू विष टाकणारा माणूस, वाळवाल्यांची नेत्यांची किती पुरावे आहेत तुझ्यावर, आणि तू सांगतो व्हेरीफाय केलं, व्हेरीफाय करून कोणा दाखल केला, तुला कुणाचे फोन आले, तुझं कॉल रेकॉर्ड चेक केलं पाहिजे पहिल्या, तुला ठेवलंय ह्यासाठी की आमच्यावर कोणा दाखल करण्यासाठी तुला ठेवलंय, खोटेमध्ये दाखल करण्यासाठी, तुझे आणि फिर्यादीचे कॉल रेकॉर्ड जर चेक झाले तर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचे अजितदादा गटाचे जर फोन नसतील तर मी राजकीय सामाजिक संन्यास घेईन, आहे का तुझ्यात हिंमत कॉल रेकॉर्ड चेक करायची फिर्यादीची, आणि आम्ही प्राथमिक चौकशी करून व्हेरीफाय करून समोरासमोर कोणा दाखल करायला लाज वाटते का तुला असं बोलायला, आणि आम्ही अटक करू शकतो नाही करू शकत, आम्ही चुकून मीच अटक हजर होणार आहे, कारण न्यायाच्या दृष्टीनं मला माझी एसपी साहेबांना डीजीला सांगा, डीजीला सोडू द्या विषय, विनंती राहिली आहे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमात, असला बदनामी पोलीस खात्याची होती, असल्या मूर्ख नालायक विष टाकणाऱ्या अधिकाऱ्यांच्यामुळं संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी होते, तहसीलदारांच्यावरती विचार हल्ला झाला, काय तपास केला काय झालं त्याच, त्यांना त्याने काही बोलू नये आरोपीने, म्हणून त्याला सांगितलं की मी त्याची पत्नी आणि ड्रायव्हरवरती 169 करतो, म्हणजे सोडून देतो, मला मला मी सांगायचं राहिले लोकांना ही गोष्ट, त्याला बोलूच दिलं नाही, ऐका त्याने हिंमत 169 झाली त्यांच्यावरती, ज्या घटना घडल्या निवडणुकीमध्ये आणि तुमचे पोलीस सरस्वती नगरला पैसे वाटत असताना गाडी होती तुमच्या पोलिसांची संरक्षणात, पोलिसांच्या संरक्षणात पैसे तुम्ही वाटताय, किती म्हणजे किती खालच्या पायऱ्यावर जाऊन तुम्ही कामे केली ह्या वाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये, निवडणुका झाल्या सरकार बदलणार आहे, वारंवार सांगतोय की आम्ही जर दोषी असू तर निश्चितपणे आमच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, कायद्यासमोर सर्व लोक समान आहे, पण कायद्याचं एकाला प्रोटेक्शन बेकायदेशीररित्या आणि दुसऱ्याला त्रास देणं
पदाचा वापर करून सीसीआरपीसी 154 प्रमाणे आम्हाला एफ आय आर घ्यावी लागते, ओळखी काय घ्यावी लागते, सुप्रीम कोर्टाचाही निर्णय तसा आहे. पण हा जो खोटं बोलतो व्हेरीफाय केलं याचाही व्हिडिओ आहे पोलीस स्टेशन मधला, असं कुठलंही व्हेरिफिकेशन झालं नाही पोलीस स्टेशन मध्ये, आहे ना आपल्याकडे व्हिडिओ ह्याच्यामधला, पोलीस स्टेशन मधला व्हिडिओ आहे, फेसबुक लाईव्ह, ते फेसबुक लाईव्ह आहे. आम्हाला खंडणी मागितली किंवा चेन उडली असं कुठलं तिथं काय, चेन हिसकावून घेतली किंवा काय असं काहीच नाही. आणि व्हिडिओ बघ तू, जी चेन हिसकावली असं त्याचं म्हणणं आहे फिर्यादीचं, त्याच्या सहकार्याचं. फेसबुकला आहे 5:45 फिर्यादीमध्ये घटनाक्रम आहे 12:30 ज्या काळामध्ये मी इंदापूर मध्ये नव्हतोच, जे चेन काढली असं म्हणतोय ना फिर्यादी आणि त्याचा सहकारी कोण आहे, त्या गळ्यात चेन आहे का, काय व्हेरीफाय केलंय तू, कॉन्ट्रॅक्टर नाही तो सांगतोय मी सब कॉन्ट्रॅक्टर आहे, फिर्यादीमध्ये सांगतो सब कॉन्ट्रॅक्टर आहे, ते डॉक्युमेंट घेतले का तू सब कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून, आज नाही उद्या मागून घे, परवा मागून घे, महिन्याने मागून घे त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर डॉक्युमेंट, आणि जर त्याच्याकडे मिळाले डॉक्युमेंट तर मला अटक कर. अटक नाही, मी डायरेक्ट कोर्टात प्ली गिल्टी करेन, मला मान्य आहे गुन्हा, आणि जी काही शिक्षा असेल त्या कलमानुसार मी बघायला तयार आहे. साला खोटाळा, साला नालायक. पोलीस खात्याला हे कलंक असलेले लोक आहेत. आम्ही शांत आहोत. दुसरी गोष्ट अशी की मी आणखीन तुम्हाला सांगतो की त्या फिर्यादी त्याच्या सहकार्याबद्दल माझी कसलीच तक्रार नाही, भविष्यात बी असणार नाही. जी काही न्यायालयीन असेल लढाई ती होईल, पण याच्या मागचा जो मेंदू आहे या मेंदूचा बंदोबस्त विधानसभेला नाही होणार, नगरपालिकेला होणार नाही. मी कार्यकर्त्याला सांगितलं अजिबात कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, कुठलाही रिएक्शन द्यायची नाही, आपण सहन करू आणणे, मार खाऊ पोलिसांचा, फटाके केसमध्ये आपण जेलमध्ये जाऊ, त्रास सहन करू, सगळ्या दृष्टीने त्रास सहन करू, पण बिलकुल आपल्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया द्यायची नाही. कोण मारायला मार खायचं, शिवी दिली गप बसायचं, पोलिसांनी अटक केली अटक व्हायची, आपण सहन करू. निवडणूक झाल्यावरती मी असं म्हटल्यावरती कार्यकर्ते म्हटले ठीक आहे, आता निवडणुकीपर्यंत म्हणता येतील नगरपालिका निवडणूक येईपर्यंत, निवडणूक झाला काय करायचं, एक जण असा गर्दीत म्हणला की या नेत्यांना कपडे काढून नागड गावात फिरू, म्हणलं असं काय करायची गरज नाही, त्यांच्यावर आपण काय चिंता होईल, कॉल रेकॉर्ड चेक करा खरेदीचे याचे आणि मग ठरवू. खंडणी मागायतली आम्ही, मी मागायला सांगितली खंडणी, इंदापुरातल्या कुठल्याही व्यापारी असेल, उद्योग करणारा असेल, तू ज्याच्याकडून हप्ते घेतो ते दोन नंबर धंदेवाले असतील, मटकेवाला असेल, गुटखावाला असेल, वाळवाला असेल, एखादा कोणाला लढतो तू पैसे खा, तुम्ही पोलीस काय लोक त्यातनं पैसे खातात, कोणी असेल, एकानी मागच्या 20-25 वर्षामध्ये माझ्याबद्दल माहिती घे गावात, तू असले धंदे आम्ही करत नाही आणि कोणा करूही देत नाही. म्हणजे माझ्या संबंधातला माणूस कधी करणार, आम्ही
संविधान मानणारे लोक आहे, समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय मानणारे आम्ही लोक आहे, पण विंचू पिंडेवर बसला देवपूजाना चाले त्याला। तुकाराम महाराजा जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंग आहे आणि कायद्यामध्ये जर तरतूद आहे सेल्फ डिफेन्स बी असतो। विंचू पिंडेवर बसला देवपूजाना चाले त्याला, आपला काय वाटतं? आपले लोक मुळे लोक आहेत, पिंडेवर विंचू बसल्यावरती विंचू हा हिंस्र आहे, त्यांनी जर दंश केला तर कदाचित मृत्यू होतो, प्रचंड वेदना होता। सर्वसामान्य लोकांची काय भूमिका असते? त्याला मारला पाहिजे, चपलीने ठेचला पाहिजे। पण जर पिंडेवर बसला तर पिंडेवर बसल्यावर काय होतं? आपल्याला लोकांना वाटतं अरे आपण जर याला चपलीने ठेचला तर देवाला लागत, पिंडेवर लागत। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणत की पिंडेवर बसलाय म्हणून ते दया माया दाखवू नका, तिथ पैजाऱ्याच काम भाव अधमाशी अधम, तिथ पैजाऱ्याच काम आहे, चपलाचं काम आहे। जसा तू वागणार तसा आम्ही वागणार, पण इथं आता संविधानिक राज्य आहे, संविधानाचं आहे, कायदेशीर राज्य आहे, आम्ही कायदेशीरच तुमचा बंदोबस्त करा सगळ्याचा। पत्रकारांनी सुद्धा आमची विनंती आहे की सगळे व्हिडिओज पहा, सीसीटीव्ही कॅमेरे बघा, माझं लोकेशन बघा, पोलिसांनी काढलं तर चांगलीच गोष्ट आहे। त्याच्यामध्ये त्या व्हिडिओ मधली घटना त्यांनी दिली, FIR वाचा आमच्यावर दिलेली, काय त्रास मिळतोय का? हा म्हणतो व्हेरीफाय केलं। म्हणजे वकिलांना खोटी माहिती दिली, आता ते काय सत्य असत्य जे आहे ते लक्षात सगळ्यांना कळणारच थोड्या दिवसांमध्ये। माझी या परिस्थितीमध्ये SP साहेबच्या बद्दल माझं मत पूर्वी चुकीचं होतं, परंतु काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की SP साहेब ऐकून घेतात, माहिती घेतात आणि मग कारवाई करतात। या असल्या पोलीस डिपार्टमेंटला, खात्याला कलंक असणाऱ्या अधिकाऱ्याला लवकरात लवकर ह्याची सस्पेंड करावं, ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे, ह्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। आता आम्ही तर करणार आहे, आम्हाला वकिलांनी सगळ्याच वकिलांनी आमच्या मीटिंगमध्ये ठराव आहे की जे काही पोलीस अधिकारी आहेत यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केला पाहिजे कोर्टामध्ये प्रायव्हेट, आणि ते सर्व ओपन चर्चा आहे। म्हणून तुमच्या वकिलांनी सुद्धा त्या तुमच्या पत्रकारांनी सुद्धा ती मीटिंग रेकॉर्ड केली आहे, एकालाही सोडलं जाणार नाही। प्रत्येकावरती जे जे दोष आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, आणि आम्ही मी एवढं आश्वस्त करतो सगळ्यांना, खात्री देतो की आमचा कुठलाही कार्यकर्ता काल नाही, आज नाही, उद्या नाही, कायदा हातात घेणार नाही। आम्हाला जो बोलण्याचा अधिकार दिलेला आहे फिट्टी म्हणून, अन्यायग्रस्त म्हणून, टीका करण्याचा अधिकार दिलेला आहे संविधान आर्टिकली पुलिस मध्ये, त्याचा आम्ही पुरेपूर वापर करतो, जे आज मी तुमच्या समोर बोलतो। जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता। वकील साहेब, आता निवेदन द्यायला गेल्यानंतर आपल्या वकील बांधवांनी सांगितलं, जर आमचे वकील बांधव म्हणजे तुम्ही त्या घटनास्थळी नसतील तर त्यांचं 169 प्रमाणे नाव उघडण्यात येईल। जर त्यांच्या व्हेरीफायमध्ये तुमचं नाव जर नाही उघडलं तर तुमची पुढची भूमिका नाही। मी काय म्हणतोय की मी नाव वगळलं न वगळलं तो मुद्दा नंतरचा आहे, मी स्वतःच अटक होणार आहे,
फक्त माझी काही व्यक्तिगत काम आहेत, राजकीय काही घडामोडी चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, भेटीगाठी काही मला काही लोकांच्या ह्या विषयावरच्या नाही, दुसऱ्या विषय आहेत बरेच ह्याचे. आता शाळा सुरू झाली, 350-400 विद्यार्थी तर असतील, आता त्यांची सोय करायची. मला म्हणजे किमान सूचना द्याव्या लागतात, मी काय प्रत्यक्षात कुठल्या त्या कामकाज शाळेच्या ह्याच्या संस्थेच्या सहभागी नसतो. ते सगळे झाल्यावरती मी ठरवलं आहे की 9 जुलैला माझ्या वडील स्मृतीशेष तात्या रत्नाकर मकरे यांचा जन्मदिन आहे त्या दिवशी. प्रेरणा मिळते आम्हाला, आमच्या महापुरुषांकडून तर प्रेरणा मिळतेच, म्हणजे शिवफुले शिव आंबेडकरांच्याकडनं आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते, न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, भिडण्याची प्रेरणा मिळते चुकीच्या लोकांच्या विरोधामध्ये. तशी मायवडिलांकडनं मला प्रेरणा मिळते. त्या दिवशी मी ठरवलंय की जर त्याच्या अहोर अटक केली पोलिसांनी माझी काहीच हरकत नाही. त्यांनी मला बोललं, आता जरी बोललं की तुम्ही अटक व्हा, मी लगेच अटक व्हायला तयार आहे, काही अडचण नाही. होईल माझं थोडं नुकसान होईल किंवा संस्थेच शाळेच्या विद्यार्थ्यांचं थोडेसे अडचण येतील, शाळा सुरू झाली सुरुवातीचे काही दिवस आहेत, ते आम्ही बघू त्या गोष्टी. म्हणजे सरळ सरळ आता जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या पाठीमागे राजकीय शेड्यूल 100% राजकीय. केवळ दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शिवाजी एकाडला हजर, त्याला म्हणजे पोलिसांचं असं मत होतं की हा मेला पाहिजे, आणि तो जर बाहेर फिरत असता फरारी म्हणून तो मेलाच असता. आजार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती. त्या शिवायकडचं मला म्हणणं होतं की मला पोलिसांनी अटक करावी, मी हजर द्यायला. फक्त माझी एवढीच मागणी आहे की मला मेडिकल ट्रीटमेंट दिली पाहिजे, कारण मी मरणार आहे, मी काही आदेश जगणार नाही. आणि मग मी हेच गोष्ट सांगतो त्यांना, ते माहिती तुम्ही आज पडू नका, तुम्ही आज भाग घेऊ नका. मी एक नागरिक म्हणून भारताचा, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आणि माझ्याकडे कुणी येतं, काँग्रेसचे लोक येतात, राष्ट्रवादीचे येतात, शिवसेनेचे येतात, बीजेपीचे येतात, सगळ्याच पक्ष लोक कार्यकर्ते माझ्याकडे येतात. आणि मी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्यावर मी कामच करतो. त्यानुसार मी नेहमी त्यांना माणवस्कीच्या मानवतेच्या भावनेतून मदत करतो. त्याला मेडिकल एड मिळावी, दवाखान्याची मदत मिळावी, एवढीच माझी भूमिका होती. पोलिसांची भूमिका होती ती तर तसाच मिळाला पाहिजे, त्याला हजर करायचा आहे, जेणेकरून त्याच्याकडे जे काही मटेरियल आहे ते सांगेल तू. जिथे मला शिवायकडे सांगितले त्या गोष्टी मी तुम्हाला मागायला सांगितल्या. आणखी बऱ्याच काही गोष्टी, एक दोन गोष्टी मी सांगायचं राहिलेलो आहे. तो एक त्याच्या त्यांच्या नाकावर टिचून, FBI सूर्यकांत कुकणे नाकावर टिचून कोर्टामध्ये हजर आम्ही केला. कोर्टाने आदेश केला, आम्ही आर्ग्युमेंट केलं, युक्तिवाद केला, त्याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे, कोर्टाने ते आमचा युक्तिवाद मान्य केला आणि त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. ते आमचं यश आहे, त्याला ते जुमलं असेल. सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली दुसरी, त्याच्या अगोदरची गोष्ट की यांनी इंदापूर शहरामध्ये सरस्वतीनगरमध्ये ते पैसे वाटप सुरू होतं पोलीस बंदोबस्तामध्ये, आणि ते त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड मी पोलीस स्टेशनचा आहे की ज्यावेळेस आम्ही फोन केला पोलीस स्टेशन म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी, एका कार्यकर्त्यांनी वाटप सुरू होत, तिथं एकाने सांगितलं तिथं पोलीसची गाडी व्हाय समोर. आणि पवार साहेबांचा प्रचार किंवा सुप्रिया ताईसुळेंचा प्रचार त्या प्रचारां चालू असताना नंतरचे काही पोलिसला आंदोलन झालं, त्याचा राग म्हणत होता ह्या गावदादाच्या. आता माझ्या माहिती आहे की मी त्या गोष्टीचं समर्थन नाही करणार. 43 वर्षापूर्वी त्याने खाली मारबी खाल्ला होता,
मी त्या लोकांचं माझ्या लोकांचं पूर्वजांचं किंवा त्याच्या लोकांनी त्याला मारहाण केली किंवा त्याला ताणून मारला तिथं त्याचं मी समर्थन नाही करणार. 2004 काही कार्यकर्ते त्या घरी जाऊन मारायला गेले. 2004 ज्या वेळेस त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर सुना कुलकर्णी यांचं घर फोडलं, दगडफेक केली आणि तांबिले तात्याची गॅस एजन्सी फोडली. त्यावेळेस 100-200 कार्यकर्त्यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला शोधत होते त्याला मारायला. मी त्याचंही समर्थन करणार नाही, ही चुकीची गोष्ट आहे गोष्टी. आणि मग त्याला असं वाटलं असेल की इंदापूर तालुक्यामध्ये दीड शहरामध्ये दीड 1,62,00,000 काम देऊन 1,00,000 रुपये खर्च करून पैसे वाटून सुद्धा लीड. आम्ही प्रामाणिकपणे इमान लोकांच्या मध्ये कामं केली आहेत. सगळ्याच कार्यकर्त्यांनी, आमचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, इमानदारीनं काम केलं. मग ते जी काही खदखद आहे, याला कुठेतरी गुतवा, याला कुठेतरी अडचणीत आणा, ते म्हणून म्हटलं की कॉल रेकॉर्ड चेक करा फिर्यादीच आणि पीआयच. याला आपण संन्यास घेईन. मी तुम्हाला बरं सांगतो, पोलिसांनी फक्त कॉल रेकॉर्ड फिर्यादीच आणि पीआयच जाहीर करावं, त्याचा 100% संबंध. तरी ठीक आहे, आम्ही माणूस की मानवता मानणारे, आम्ही कोरोना असले लोक आहे. लोकांना सगळ्याला माहिती आहे, कार्यकर्त्यांना माहिती आहे की आमच्या मनामध्ये प्रत्येक मानवाबद्दल, प्रत्येक माणसाबद्दल कोरोना असते. एखादा आरोपी असेल त्याबद्दल सुद्धा कोरोना असते, त्याला संधी मिळाली पाहिजे सुधारायची, ही आमची भूमिका असते. जर सुधरत नसेल तर त्याचं ते कर्माची फळ भोगेल, कायदेशीर कारवाई त्याच्यावर होतील. पण यामध्ये हे जे काही लोक आहेत राजकारणी लोक, यांचा रोल आहे, यांनी याच्यामध्ये मोठा रोल केलेला आहे. माझ्या त्यांना हा जोडून विनंती आहे की आता विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकीमध्ये बिलकुल फडा करू नका. तुम्ही जागा बाकीच्याला जगू द्या. आमच्या पैसे जे आहेत टॅक्समधले, त्याचे विकास कामं जर आहेत, त्याचे विष्टा खायचं काम करू नका. आम्ही तुम्हाला माफ करून टाकू. फ्री फेअर हो, त्या सगळं पारदर्शक असू त्या सगळ्या गोष्टी, मुक्त असल्या लोकांना त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्याचं प्रत्येकाचं जे आहे ते त्यांना मिळू द्या निवडणुकांमध्ये. कुणाही बरोबर भांडणं लावू नका. तुम्ही पूर्वी लावली हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या गावामध्ये, महारमांग भांडणं लावली गावामध्ये, तिथं दंगली घडवल्या. तुम्ही पूर्वी मागच्या 2004 धनगर मराठा या वादावरती तुम्हाला 17,000 मतं पडली, तुम्हाला वाटलं तुमचीच मत आहेत. तुमच्या पूर्वजांनी जी जाती व्यवस्था निर्माण केली त्यामध्ये बहुजन समाजामध्ये आपल्यामध्ये जाती निर्माण झाल्या, ठीक आहे. तो त्या गोष्टी त्यासाठी मला आता काही घेणं नाही, पण त्या आधारे तुम्हाला धनगर मराठा वादावरती तुम्हाला मतं मिळाली, तुम्हाला वाटलं आमचंच मत आहेत. आता दाखवलं गावाने, तालुक्याने तुमची काय अवकात आहे गावात, शहरामध्ये. असं काही करू नका, माझी विनंती आहे अद्याप. आणि वाटल्यास तुम्हाला असं हे असेल तर तुमच्या समोर पत्रकाराने माझा हात जोडून विनंती आहे की इथून पुढं ह्या भांडण करू नका. लोक तुम्हाला निवडणुका झाल्यावरती जर तुम्ही या कोड्या करायचं थांबला नाही तर लोकांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना आता सोडायचं नाही. आता माझ्या आता सगळ्याच गोष्टी नियंत्रणात, माझ्या कार्यकर्ते माझ्या नियंत्रणात आहेत. आणि जर एखादा अनियंत्रित कार्यकर्ता असेल तर माझ्या संघटनेत बाहेर आहे. बेकायदेशीर वागणारा, गुन्हेगारी करणारा कार्यकर्ता माझ्याकडे त्याला संधी नाही. बाकीचे लोक आहेत, असंतोष आहे लोकांच्या मध्ये. तुम्ही खोटी आश्वासन दिली शहरातल्या लोकांना,
तुला नोकर देतो, तुला नोकर देतो, कंपनी आणतो, हे आणतो, ते आणतो, तोंडाला फेस विसर बोलला. त्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही, ते असले उद्योग करायला होता. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं काम करायला होता. राष्ट्र बंद करा ह्या गोष्टी. उद्या काय अपमानित झाला निवडणुकानंतर, बर बोनसे हौसे नाही आती. आणि जर तुमच्या थिंब झाले तर माझ्या समोरासमोर लढा आमच्या बरोबर, समोरासमोर पुढं दुसऱ्याला घ्यायला करता हो. ते शिखंडी सारखं, शिखंडी माहिती आहे का? तुम्ही शब्द वापरत नाही. तुमच्या झिंब झाले तर समोरासमोर ना, रावण मकरे तुझे हे चुकतंय, तुझं ते चुकतंय, पुरावे द्या आमचं चुकत. आम्ही माफी मागू ज्याच्याकडनं, आमच्याकडे कळत न कळत जर कोणाकडनं, आमच्या आमच्याकडनं कळत न कळत कोणाच्या बाबतीमध्ये, एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर चूक झाली असेल तर आम्ही माफी मागू, जाहीरपणे मागू. मला कमीपणा वाटणार नाही, पण आम्ही जाणीवपूर्वक कुठली गोष्ट करू शकत नाही. आमच्या मनातच येत नाही त्या गोष्टी, मला त्रास देण्याच्या. पण तुम्ही ठरवून काय गोष्टी करताय? आणि तुमच्या आम कोणीच नाही. बंद करा. राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळेच ह्या गोष्टी झाल्या, नाही तर झाल्याच नसत्या. मला आणखीन एक माहिती मिळाली की आमच्यावर गुन्हा दाखल होणार नव्हता, तर दुसऱ्या दोन कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल व्हायचा होता. त्या दोन कार्यकर्ते नावं मला माहिती आहेत, सगळी माहिती आहे. कशी काही कुणावर गुन्हा दाखल व्हायचा होता आणि शेवटचा मी मुद्दा मांडतो. तुम्हाला प्रश्न विचारू शकता नंतर, परंतु एक शेवटचा एक मुद्दा मांडतो की इंदापूर शहरातल्या प्रत्येक ठेकेदाराने कॉन्ट्रॅक्टर होणे याची काळजी घ्या, इस्टिमेट प्रमाणे काम करा. इस्टिमेट प्रमाणे जे काम असेल त्याच बिल मुख्याधिकाऱ्याने काढलं पाहिजे किंवा संविधानिकाने काढलं पाहिजे. इस्टिमेट प्रमाणे काम नसेल आणि तरी बिल काढलं तर त्याला मुख्याधिकारी जबाबदार असतील, किंवा संबंधित कुणी अधिकारी असेल, पीडब्ल्यूडीचा अधिकारी असेल किंवा कुठला अधिकारी असेल, त्याला काळं लोकांनी फसलं पाहिजे आणि ते पुरावे देऊन काळं फसलं पाहिजे. अगोदर पुरावे द्या आणि मग त्याला काळं फसल. आमचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, लोकांनी कष्टाने गाडी पिटी घेतली की त्याचा टॅक्स द्यावा लागतो, पाण्याची बाटली घेतली की टॅक्स द्यावा लागतो, गाडी घेतली की टॅक्स द्यावा लागतो, माल कुठलाही खरेदी केला टॅक्स द्यावा लागतो. त्या टॅक्स मधनं ही कामं चालू आहेत, सरकार करतो टॅक्स जमा होतो, त्याची ही कामं सुरू आहेत. तुमच्या घरच्या खिशातले पैसे आहेत काय? हा, क्वालिटी द्या कामाची. आणि आबो ऑलरेडी तुम्हाला पैसे मिळाले असतात. ते इस्टिमेटच बनवताना इंजिनियर बनवतो जादाच, त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही तोट्यामध्ये अजिबातच असत नाही. काही काही लोक 20-25% बिलो काम करून सुद्धा त्यांना परवडत. तर हे अधिकारी आपल्या लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी, त्यांचं काम आहे, त्यांच्या पैसे काम आहे, सोडलं नाही पाहिजे. पण अगोदर पुरावा दिला पाहिजे. आणखीन काय प्रश्न?